त्यामुळे त्याने काही इच्छा सांगितलं. तुम्हाला एकदा पेन्सिल सिटिंग पण दिला होता ना? होय, सेम असा त्याची तिकीट त्याला झाले त्यातूनच मारला होता. एवढं सर, पूर्ण माणूस कसा पिंडी ते ब्रह्मांडीचा आहे. लिंगाकार जात्र बघा, एक लिंगाकार पिंड प्रत्येक पिंडातून एक सजीव चेतन आहे. ते लिंगाकार जे आहे शिवपुत्र म्हणून इथे प्रकाशित केले होते. त्याच्यामध्ये शुक्रचंद्र आणि चंद्र सूर्य एकत्रित केले, म्हणजे चंद्रसुराचे आधिपत्य यांच्या यामध्ये असं समजलं. खूपच आहे ध्यानस्थ म्हणजे ते शिवध्यान शेवटे त्रिपुट दरचे मिळणारे जे आहे जे पस्तिकवर ते जे वेगळ्या त्रिपुट दाखवले सर. बाळकृष्ण सुंदर आणि मनोरम दर्शन केलं आचार्य कृष्ण आणि गणपतीला किती सजवलं तर कमीच म्हणणार आता. तिथे बघा बाळकृष्णाचा स्वरूप देऊन पुन्हा तशा तऱ्हेने जे आहे क्रीडा करतो वृंदावनामध्ये क्रीडा करतो अशा तऱ्हेने जे बाळकृष्णाचा स्वरूप दिलं त्याच्या त्याचं डोळ्यांची हे पण बघा एक बालक वृत्ती एक निरागस निरव चैतन्य दाखवले जाऊ आणि बासरी आणि ह्याचं म्हणजे बालकृष्णाचं बाल गणपतीचं हे सांगा ओंकार त्या सांगायची गरज आहे. सुरू झालं एक पहिली पिंडी, दुसरी पिंडी, तिसरी त्रिपिंडीच्या नंतर पुन्हा अर्धपिंडी, म्हणजे साडेतीन पीठाचं गणपती पुढं समजलं जातं. लक्षात घ्या आपण शेवटी पुढं माणूस पहिल्यांदा त्रिपिंडी केली जाते, त्रिपिंडी केली तर हे असते ही आमची साईन आहे. अशा तऱ्हेने ही आमची साईन कुठल्या बँकेमध्ये जर असेल तर आमची साईन हीच आहे. लक्षात घ्या एवढं आता गाडीवर आलो, गाडीच्या पाठीमागून सुद्धा साईन लिहिली आहे कुठं. आता कारवर आमच्या आता आलेलो मी बघा एक पिंडी, दोन पिंडी, तीन पिंडी आणि अर्धपिंडी मात्र कसं म्हणणार होतं ते साडेतीन पिठाचा गणपती पुरा पूर्ण होतो. लक्षात घ्या याबद्दल आम्ही तर रात्रभर पाहिलं आम्ही खूप आवडली खूपच एकदम स्वरूप ध्यान आणि जे आहे गणपतीशी ध्यान करतो आहे तर त्याच वेळेला गणपती जसं शिव प्रसन्न होऊन आकाशातून जरी जशी गंगाच पाहते बघा खूप सुंदर. हे मेडिटेशन किंवा ह्याच्यासाठी ठेवणं अतिशय सात्विक भाव माणसाला आंतरिक हे करून की शिवतत्व जागृत होईल आणि त्यातलं जे गुरुत्व जागृत होऊन पुढे आपल्या संसारासाठी जीवनासाठी वापरता येईल. अशा तऱ्हेने जसे करून ब्रह्मांड म्हणजे पिंड जे आहे ना पिंड ब्रह्मांड म्हणजे शिवतत्व आणि ब्रह्मशिवतत्व एकरूप होण्याचा गणपती आधारस्तंभ आहे. म्हणजे आपण सर्व हे गणपतीच्या स्वरूप आहे. प्रत्येकावर जनगणमांना नोंदणी केली जाते म्हणजे आपली प्रत्येकाची मान म्हणजे आपण एक गणच आहोत. एक गण आपली एक नोंदणी जाते गण म्हणजे जर आपण त्याला चांगलं कार्य केलं तर गण ईश आपले देवत्व आपल्याला प्राप्त होऊ शकतो. मानसिक कार्य केले जातं आज एवढ्या आज आम्हाला क्रॉस करून तुमच्या हे प्रेम तुमच्यातलं ते गुरुत्व आहे चांगलं कार्य आहे. काल आम्ही होतो इथे विठ्ठल मंदिराचे ह्याच्यासाठी पुरस्थापनेसाठी पाटासी स्टेडियम त्याच्यानंतर आले नाही असा तर सर्व हे आहे शिव नटराजच आहे शिव नटराजा बघा देवत्व कशाला म्हटलं जातं ज्याला ज्याला सांगतात की जिथे शिवतत्व आहे शिवतत्वाचे महत्त्व म्हणजे हनुमान नाग दिलं जातं किंवा यांचे जानवसुद्धा जानवचं दिलं जातं ना म्हणजे ते शेष जे आहे मूळ तत्व मूलचं त्याच्याजवळ नाग हे जवळच आहे देवत्व जे लक्षात देवत्व जे आहे मन म्हणतात त्या ब्रह्माची का पूजा केली जाते तर त्यातले जे चारी लक्षण त्याची ब्रह्माचीकडं मूर्तीमध्ये कुठेच येत नाही ना नीलावर्ण असतो किंवा तांबडा नीलावर्ण असतो किंवा नाग पिशेत असतो किंवा सातवी पीठामध्ये ते मोडलंच जात नाही अशा तऱ्हेने पण नाग आणि शिंदीरवर्ण गणपती आणि मारुतीचं असं आहे. त्याच्यानंतर हे नाग जे आहे विष्णू कृष्ण शिव यांनाच फक्त देव आपली होतो म्हणतो आपण की हे जे पाहिजे केलं ते याचं विश्वरूप काय नाग दृष्टीत नाही की जी विश्व ब्रह्मांडाची एकरूपता दाखवतात की मी एक देव आहे देवाला बघा ते आपण म्हणतात इतके प्रभाव दाखवतात की देवत्व आहे एक विशिष्ट आभास पसरते की देवाचं एक लक्षण दाखवतात की कशाने हा एक आपला नृत्य करते की परमानंद म्हणजे नृत्य करणारा गणपती खूप सुंदर असतो अशा सुंदर जसं कले कलेने चंद्र वाढत जातो जसं आपल्यातले आत्मिक ज्ञान आपली कलागुणांचं संपन्न जे होते मी बघा गायन अरुण ते गणपतीला आपण 18 याचा 36 याचा म्हणजे आधिपत्य संबंध होतो त्यातली एक कला बघा
असलं गायन खूप सुंदर होतं. डोळ्यात तुमच्या डोळ्यात काय साम्य आहे तुम्ही सांगा साहेब. यांचे डोळे गणपतीचे डोळे साम्य फक्त मला आहे की नाही सांगा. काय राहील येईस ना तू. ते एक प्लीज ग्रेट आहे, ते मध्ये महानच आहे. त्याच्याबद्दल आपण तुलना करू शकत नाही. आपण त्याचे पुत्र किंवा आपण कणाच्या स्वरूपात पण गणपतीचे असतो. त्या डोळ्याचं तुम्ही झूम करून बघा कल्पना आली आणि साहेबांचं झूम करा सेम आहे की नाही. उत्तम उत्तम छानच. ते परदेशी शुद्ध भाव येथून प्रकटतात खूपच. सेम मनाच्या चर्चेचं जे आहे ना हत्तीची कॅरेक्टर आहे ना डोळ्याची सेम टू सेम घेते. कारण हत्तीचे साईडचा फक्त व्हाईट असतो, हे कड असेल ती व्हाईट असते. तिला पाहून खूपच हां सुंदर दर्शन. प्रत्येक अवयव आपल्याला तिथेच म्हणजे लक्षात घ्या हे सर्व गणपतीचे काहीतरी. अच्छा हे सहा गणपतीचे काहीतरी गणपतीचे काहीतरी म्हणजे काय गणपतीचं वर्णन ते सतराने केलं. एखाद्याचं आपण बघा काही जेल म्हणजे असं म्हणजे सांगा तू कसा होता ते पाहिजे त्याच्याप्रमाणे ते त्याचं फोटो बनवलं होतं ना. तसं जर एक जरी मंत्र आहे या मंत्रावर जर तुम्ही चिंतन केलं ध्यान केलं तर अशा तऱ्हेने गणपतीसुद्धा तसा प्रकट होऊ शकतो. हा एक आपला छोटासा बायोडक आहे अशा तऱ्हेने. हा मंत्र जो आहे ना हा बायोडक आहे की कशा तऱ्हेने कुठला तत्व तिथे एकत्र राहणार तो एकत्र होणार त्यातून तो बनला जातो. असं मंत्र म्हणजे आपण त्या गणपतीचं वन गायत्री असो किंवा सूर्यगायत्री असो त्याचा तसं एक जो आहे मंत्र पूर्ण गेल्यानंतर त्याचा पूर्ण वर्णन आहे त्या वर्णनासहित त्याला इथे प्रकट व्हावं लागतं. पण आपला तो गण आणि म्हणजे आपला जो गणपती हा गण आणि ते गण विश्वगण एक व्हायला पाहिजे आत्मा आणि परमात्मा. आणि होऊ शकतं शुद्ध भाव असेल तर सहज होऊ शकतं. देवसुद्धी प्रकट आपल्यातून झाला आहे आपल्या हातून त्याने प्रकट करायला मानण्यास खूप आहे. तर प्रत्येक वर्णन हा पुन्हा वर्ण अकरजोड अकरजोडचा सिंप सरळ म्हणजे अशा तऱ्हेने एक 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 दिलेला आहे आणि हाच मंत्र जो आहे बघा कसं आहे एक एक अक्षराचं म्हणजे प्रसंग न म्हणजे धनकी हे संस्कृतमध्ये हा जो एक मंत्र आहे ना धन्यवादांचे प्रचारात हे बघा एक अक्षरातून पुन्हा पूर्ण मंत्राचा आणि त्यातून पूर्ण वर्ण एक अक्षराचं ते परंतु मी त्या अक्षराला पकडून धी म्हणता महात्मा देव महात्मा हे संस्कृतमध्ये याचं परत मिनिंग चांगलं होतं. इथे छोटंसं एक म्हणून केल्यावर ब्रह्मत्य सर्वोच्च ब्रह्मत्य ब्राह्मण सर्वोच्च उच्च ब्राह्मण सर्वाचा उच्च ब्राह्मण सांगलं जातं की शिव पार्वतीच्या लग्नसुद्धा गणपतीची पूजा केली जाते असं पुराण सांगतात. ते इथे समजतं आपल्याला की उच्च ब्राह्मणाची लक्षणं आहे केशविकारात पूर्ण शिवपार्वतीचं लग्न होतं तेव्हा लग्नामध्ये सुद्धा गणपती हो लग्नामध्ये सांगतोय काय मी तेच सांगतो म्हणजे गणपती आणि गणेश यातला खूप फरक आहे लक्षात घ्या. जसं विष्णू आणि विष्णू मुख्य देव कृष्ण ही त्याचा अवतार तसंच हे गणपतीचे 8 अवतार जे आहेत ते जसं किंवा शिवशंकराचे 12 ज्योतिर्लिंगाचे जे अवतार आहेत त्याच्यानंतर कृष्णाचं जे आहे विष्णूचे दशावतार आहेत अशा तऱ्हेने गणपती ही सर्वोच्च विश्वदेवता म्हणून समजली जाते. विश्वदेवता शिव आणि शंकर फरक शिव विश्वदेवता म्हणून येतो गणेश जो विश्वदेवता म्हणून गणेश आणि गणपती त्याचा अवतार समजला जातो हा फरक समजला पाहिजे. विष्णू आणि जसे रुद्र आणि शिव याचा फरक आहे अलग फरक आहे. आपण शिव आणि शंकर एकच नाही शिव म्हणजे ते शिवलिंगा समजलं आणि शंकर आपले सगळे मानवरूपात असं आहे. लढाई करण्यासाठी जन्म व्हायचा ना तिथे कसं एक गणपतीचं वर्णन आहे विघ्नहर्ता कुठलाही विघ्न दूर करण्यासाठी हाच वाहतूक केलेला सर्वात बघा छोट्यातला छोटा प्राणी छोट्यातला छोटा प्राणी उंदीर हात गरजेचा आणि मोठ्यातला मोठा प्राणी हात दोघांचं बघा कसाचा एक शून्य अनुरेणूपासून आणि महारेणूपासून एकत्रित करण्याचा प्रयत्न आणि रक्षण करण्यासाठी सर्व आहे ते रक्षण करण्यासाठी धावतोय
असं वाटते का घरात ठेवू नये कोणी, कारण घरात आपण गणपती आणतो हे वाटते गणपतीला आणून उभा गणपती पण आणूच नाही, उभा गणपती पण आणून बसलेला की आपण एखादा पाहुणा आला गेला तर 12 दिवस किंवा 1.5 दिवस झाले तर 5 दिवस उभा ठेवला तर घरात येऊ ना, घरात या त्याचं विसंती करा, आपण दिलेला भोग त्याला द्या खा असं तरी नाही पाहुणा. पण ऐकल्या योद्धा गणपती ज्यावेळी तू युद्धाला जायचा त्यावेळी त्याचे असे स्वरूप न ठेवला, हत्तीचे सेम स्वरूप घ्यायचा ना, कारण दुश्मनाला काही वाटलं पाहिजे. हा म्हणजे युद्धाला यामध्ये हे हत्तीचं जे स्वरूप आहे ना ते घ्यायचं, असंच कॉमन स्वरूपमध्ये राहायचं नाही. अहो काय तुम्ही सर बरोबर सांगितलं की जर आपण कृष्णाने जर मुरली धरूनच जर महाभारतामध्ये गेलं तर त्यांच्या कोण टपल्या पण मारले, त्यावेळी सुदर्शन चक्र समोरच्याची भाई म्हणजे आर्थिक ताकद तिथे खचून जाते सर्व, कसा तरीने वेश असावा तशा तरी गरजेचा आहे. म्हणजे समोरचा सगळं बॅकग्राऊंड आहे की एखादी तुम्ही खूप चिंतनात्मक म्हणजे एक हे जे चिंतन आहे एखादा बघा शास्त्रज्ञ आपल्या लॅबमध्ये एक तयार करतो आणि एखादा आमच्यासारखा योग एखादा रुपये जाऊन सामना करतो ही तुम्ही पण एक तपस्वी अशा तरीने त्याचंही वर्षापासून हेच काम अनेक काम करतात पण न कुठे नसणारा चित्र तयार करणं हे लक्षात घ्या. पुस्तिकामध्ये सुद्धा जे आहे ते शक्ती खूप गरजेचं असतं. हा तुम्ही गेट आज आजकाल तुमच्या आपल्यापेक्षा कॉम्प्युटर किती ते चांगलं पण ते कुठं तरी फिट केले असतात ते दाखवणार किंवा मिक्सअप दाखवणार हे जे अलग थोडं अलग ही तपचे जे योग्यता आत्म बोल म्हणतात त्याला ही जे आहे तुम्ही एक आत्मबोधी काय तुम्ही हे करतात तुम्ही ग्रस्त आले आम्ही योगात आलो म्हणून हे प्रत्येक मनुष्य आहे. आमचा एक वाक्य आहे याचा अर्थ एकच आहे की तुम्ही सुद्धा ईश्वराचे प्रतीक किंवा ईश्वराचे पुत्र आहात, तुम्ही पण गुरु आहात. आपण प्रत्येक माणसाचा आत्मा गुरु आहे लक्षात घ्या. खूप सुंदरच आहे.